नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे वास्तव संख्या रियल नंबर्स. या प्रकरणातील सराव संच 2.1 सोडवण्यापूर्वी आपण परिमेय संख्येच्या दशांश रूप हे खंडित किंवा अखंड आवर्ती स्वरूपात केव्हा असते याची एक कसोटी अभ्यासणार आहोत. परिमेय संख्येच्या छेदाचं मूळ यासाठी आपण तपासणार आहोत. या कसोटीमध्ये आपण छेदाचे मूळ अवयव काढणार आहोत आणि या मूळ अवयवांवरून आपण ठरवणार आहोत की दिलेली परिमेय संख्या संख्येचं दशांश रूप हे खंडित आहे की अखंड आवर्ती स्वरूपात आहे. मग यासाठी आपण छेदाचे मूळ अवयव काढल्यानंतर त्या अवयवांमध्ये जर 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील, म्हणजेच फक्त 2 आणि 5च जर मूळ संख्या आलेल्या असतील, तर त्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित असतं. आणि 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप हे अखंड आवर्ती असते अशी ही कसोटी आहे. या कसोटीचा वापर करून आपण सराव संच 2.1 मधील प्रश्न पहिला सोडवणार आहोत. म्हणजेच ही कसोटी पुन्हा एकदा थोडक्यात अशी आहे की छेदाच्या मूळ अवयवांमध्ये जर फक्त 2 आणि 5च ह्या मूळ संख्या आलेल्या असतील तर ती परिमेय संख्या त्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित असतं. आणि जर छेदाच्या मूळ अवयवांमध्ये 2 व 5 व्यतिरिक्त इतरही काही मूळ संख्या अवयव म्हणून आल्या असतील तर त्या संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. इन द चॅप्टर 2 रिअल नंबर्स, बिफोर सॉल्व्हिंग प्रॅक्टिस सेट 2.1 वी विल लर्न वन टेस्ट ऑफ रॅशनल नंबर. व्हॉट इज दॅट टेस्ट? वी हॅव टू डिसाइड वेदर द गिवन रॅशनल नंबर्स डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग अँड रेकरिंग. सो टू लर्न द टेस्ट ऑफ दिस एक्सपान्शन, वेदर द एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग अँड रेकरिंग, वी हॅव टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर ऑफ दॅट रॅशनल नंबर. इफ द प्राइम फॅक्टर्स आर ओनली 2 and 5, देन इट्स अ डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग. बट इफ द प्राइम फॅक्टर्स आर अदर दॅन 2 and 5, देन द डेसिमल एक्सपान्शन ऑफ द गिवन रॅशनल नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड रेकरिंग टाइप. By using this test, we are solving question 1 from practice set 2.1. आता आपण सराव संच 2.1 मधील प्रश्न पहिला प्रथम सोडवणार आहोत. या प्रत्येक प्रश्नातील पहिली 3-3 उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. नाव लेट अस सॉल्व प्रॅक्टिस सेट 2.1. वी विल सॉल्व फर्स्ट 3 एक्झाम्पल्स फ्रॉम ईच ऑफ द क्वेश्चन्स इन दिस व्हिडिओ. आता प्रश्न पहिला, परिमेय संख्येचे दशांश रूप हे खंडित किंवा अखंड आवर्ती आहे ते आपल्याला ओळखायचंय. म्हणजेच वी हॅव टू डिसाइड द डेसिमल फॉर्म ऑफ गिवन रॅशनल नंबर्स आर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाइप. सो दिस इज वी हॅव टू डिसाइड, वी हॅव टू क्लासिफाय इन दीज टू ग्रुप्स. सो फर्स्ट एक्झाम्पल इज 13/5. 13/5 ही दिलेली परिमेय संख्या आहे. आपल्याला ठरवायचं की हे संख्येचं दशांश रूप हे खंडित आहे की अखंड आवर्ती स्वरूपात आहे. मग आपण मगाशी अभ्यासलेली जी कसोटी आहे ती वापरायची आहे की छेदस्थानी जो नंबर आहे इथे 5 आहे, मग या 5चे मूळ अवयव आपल्याला काढायचे आहेत. आता मुळात 5 ही संख्याच मूळ संख्या आहे, त्यामुळे 5चे अवयव हे फक्त 5च पडणार आहेत, त्यामुळे इथे छेदाचे अवयव
आपल्याला माहिती आहे की पाच येणार आहे, म्हणून इथे फक्त पाच हाच अवयव आहे, म्हणजे दिलेली परिमेय संख्या ही खंडित स्वरूपाची आहे, म्हणजे या परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित स्वरूपाचं असणार आहे। म्हणजेच इथे छेदस्थानी पाच आहे आणि पाच या छेदाचे अवयव मूळ अवयव फक्त पाचच येणार आहेत, कारण पाच ही स्वतःच मूळ संख्या आहे, मूळ संख्येचे अवयव ती संख्याच असणार आहे, त्यामुळे पाच हे छेदाचे अवयव इथे आलेले आहेत। मग आता फक्त दोन किंवा पाच हे जर अवयव छेदस्थानी असतील तर आपल्याला माहिती आहे की कसोटी आपण अभ्यासली की तर ती संख्या त्या संख्येचं दशांश रूप हे खंडित स्वरूपाचं असतं, म्हणून इथे आपण लिहिले की 13/5 या परिमेय संख्येचे दशांश रूप हे खंडित आहे। आणि इथे आपण भागाकार प्रत्यक्ष करून देखील आपण हे तपासू शकतो की याचं खंडित रूप आहे किंवा नाही। मग इथे अंशाला छेदाने भागायचंय, म्हणजे 13 पाच ने भागलं तर भागाकार इथे 2.6 आलेला आहे आणि बाकी शून्य आलेली आहे, म्हणजे भागाकार पूर्ण झालेला आहे आणि हा खंडित स्वरूपाचा भागाकार आहे। म्हणजेच इथे आपल्याला सांगता येईल की याचं उत्तर देखील 2.6 आलेलं आहे, म्हणजेच खंडित स्वरूपाची दशांश संख्या आलेली आहे, म्हणून 13/5 ही परिमेय संख्या या परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित आहे। नाउ हियर वी हॅव टू डिसाइड वेदर द गिवन रॅशनल नंबर इज टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन ऑर नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाइप डेसिमल फ्रॅक्शन। सो हियर वी हॅव टू यूज द टेस्ट, अँड व्हॉट इज दॅट टेस्ट? इफ द फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर आर ओनली 2 and 5, देन द गिवन रॅशनल नंबर इज अ टर्मिनेटेड डेसिमल फ्रॅक्शन। सो हियर द डिनॉमिनेटर इज 5, सो वी विल फाइंड द फॅक्टर्स ऑफ दिस डिनॉमिनेटर 5, बट हियर 5 इटसेल्फ इज अ प्राइम नंबर, सो द फॅक्टर्स ऑफ 5 is only 5, so the factors of denominator 5 is equal to 5, and here the factors are only, if the factors are only 2 and 5, then the given number is a terminated decimal fraction, so here 13/5 is a terminated decimal fraction, this is the answer. Now here also we can check whether the given rational number is a terminated decimal fraction or not. So to check this, we will divide this 13/5. So here 13/5, we get the answer 2.6, and here division is also completed because remainder is 0, and the answer of this division is 2.6, which is terminated decimal fraction. So 13/5 is a terminated decimal fraction. आता दुसरी संख्या दिलेली आहे 2/11, या परिमेय संख्येचं दशांश रूप खंडित आहे का अखंडित आवर्ती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, यासाठी आपण छेदाचे मूळ अवयव काढूया। मग इथे 11 हा छेद आहे, 11 या छेदाचे मूळ अवयव काढायचे आहेत, पण इथे 11 ही संख्या मुळातच मूळ संख्या आहे, त्यामुळे 11 अवयव फक्त 11 हीच संख्या असणार आहे। मग इथे 2 and 5 व्यतिरिक्त अवयव आलेले आहेत, कारण 2 and 5 सोडून 11 हा अवयव आलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला सांगता येईल की दिलेली संख्या जी आहे तिचं दशांश रूप हे अखंड आवर्ती स्वरूपाचं असणार आहे। जेव्हा छेदाचं मूळ हे 2 and 5 व्यतिरिक्त येतं त्यावेळेला ती संख्या ही दशांश अखंड आवर्ती स्वरूपामध्ये असते। हियर द गिवन रॅशनल नंबर इज 2/11, सो द फॅक्टर्स ऑफ द डिनॉमिनेटर 11 इज इक्वल टू 11, बिकॉज 11 इज इटसेल्फ अ प्राइम नंबर, सो द फॅक्टर्स ऑफ 11 आर ओनली 11। नाउ द फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर आर अदर दॅन 2 and 5, बिकॉज 11 इज देअर, सो 2/11 इज अ नॉन टर्मिनेटेड डेसिमल फ्रॅक्शन हियर। आता तिसरं उदाहरण पाहूया, 29/16, या उदाहरणामध्ये छेदस्थानी 16 आहे, मग या छेदाचे आपण मूळ अवयव काढूया। 16 या छेदाचे अवयव आपल्याला माहिती की 2 × 2 × 2 × 2 असे मूळ अवयव पडतील, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16,
मग हे 16 अवयव झाले. मग या ठिकाणी छेदाचे अवयव फक्त दोन ही संख्या आलेली आहे, म्हणजेच 29/16 ही परिमेय संख्या दशांश खंडित रूपामध्ये आहे, म्हणजेच या संख्येचं दशांश रूप हे खंडित स्वरूपाचं आहे असं आपल्याला लक्षात येईल. कारण आपण कसोटी पाहिलेली आहे की ज्या वेळेला छेदाचे अवयव हे फक्त दोन किंवा पाचच असतात त्यावेळेला ती संख्या ही खंडित स्वरूपाची दशांश मांडणी असते. 29/16. इन दिस एक्झाम्पल द डिनॉमिनेटर इज 16, सो वी विल फाइंड द फॅक्टर्स ऑफ प्राइम फॅक्टर्स ऑफ दिस डिनॉमिनेटर 16. सो द प्राइम फॅक्टर्स ऑफ द डिनॉमिनेटर 16 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 मीन्स 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16. So these are the prime factors of 16. And here the prime factors of 16 are only 2. So 29/16 is a terminated decimal fraction. Because the test is if the factors of the denominator are only 2 or 5, then it is a terminated decimal fraction. So here the given rational number is a terminated decimal fraction. आता सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन 2 पाहूया. प्रश्न दुसरा, परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. पहिलं उदाहरण आहे 127/200, 127/200. मग इथे दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश रूप आपल्याला मांडायचं आहे, म्हणजेच इथे प्रत्यक्ष भागाकार आपल्याला करायचा आहे. अंशाला आपण छेदाने भागत असतो, म्हणजे इथे आपल्याला 127 या संख्येला 200 ने भागायचा आहे. डिवाइड 127/200. मग आता इथे प्रत्यक्ष भागाकार करूया. 127 200 ने भागायचंय, डिवाइड 127/200. मग इथे 127 सुरुवातीला 200 ने भाग जाणार नाहीये, म्हणजे भाग बसला शून्याचा. 127 शिल्लक राहिले. मग आता अंक सगळे आपण घेतले होते, आता कुठलाही अंक राहिलेला नाही घ्यायचा. मग आता शून्य घेतला, पहिल्यांदा शून्य जेव्हा घेतो आपण तेव्हा दशांश चिन्ह आपण इथे देतो, टिंब देतो. मग आता संख्या झाली 1270. मग 1270 ला 200 पाड्यातली जवळची संख्या आपल्याला माहिती आहे की 200 × 6 बेसक 12 असतं, म्हणजे 200 × 6 1200 होईल, म्हणजेच इथे बाकी शिल्लक राहिली 70. मग आता 70 बाकी राहिली, पुन्हा मी वरून एक शून्य घेतला, झाली संख्या 700. पहिला शून्य घेतलेला असतो तेव्हा फक्त टिंब द्यायचं असतं, पुढचे शून्य घेताना असं काही टिंब द्यायचं नाही. मग आता 700 200 ने आपल्याला भाग घालवायचा आहे. 200 पाड्यात 700 जवळची संख्या आहे 600, 200 × 600 म्हणजे इथे 3 भाग जाईल, इथे आलं 600. मग बाकी राहिली 100. मग आता पुन्हा 100 राहिलेले आहेत, वरून घेतला 0, झाले 1000. मग 1000 जवळची संख्या 200 पाड्यात आहेच आहे, 2×5 = 10, म्हणजे 205/1000, म्हणजे इथे 1000 भाग गेला बरोबर, बाकी राहिली 0. म्हणजेच 127 200 ने भागलं तर आपल्याला इथे उत्तर सांगता येईल, 127/200 म्हणजे 127/200 इज इक्वल टू, उत्तर आलेलं आहे 0.635, म्हणजे ही संख्या खंडित स्वरूपाची आहे इथे आपल्याला लक्षात येत आहे, कारण भागाकार पूर्ण झालेला आहे, बाकी शून्य आहे आणि उत्तर जे आलेलं आहे ते 0.635, म्हणजे इथे खंडित स्वरूपाचं दशांश रूप या दिलेल्या परिमेय संख्येचं आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणजेच हिअर द गिव्हन रॅशनल नंबर इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ terminated decimal fraction, because 0.635 is a terminated decimal fraction. आता आपल्याला दुसरी संख्या परिमेय दिलेली आहे 25/99, 25/99.
आपल्याला या प्रमेय संख्येचं दशांश रूप मांडायचं आहे. म्हणजेच वी हॅव टू राईट दिस रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. नाव वी डिवाइड दिस 25 बाय 99. म्हणून इथे आपण 25 ला 99 ने भाग घालूया, भागाकार करूया. मग इथे 25 संख्या लहान आहे, 99 ने भाग सुरुवातीला जाणार नाहीये, म्हणजे शून्याचा भाग बसणार आहे, म्हणजे बाकी राहिली 25. अंक सगळे संपले. मग आता वरून आपल्याला शून्य घेतला, संख्या झाली 250. मग आता 250 ला 99 पाढ्यामधली जवळची संख्या होईल 99. वरून घेतला शून्य, इथे दशांश चिन्ह टिंबाचा भाग बसला, म्हणजेच 250 ला जवळची संख्या होईल 99 दुने 198. मग इथे बाकी राहिली 8 आणि 2 10 1 9 1 10 5 15, 52 ही बाकी या ठिकाणी राहिली. मग पुन्हा वरून एक शून्य घेतला, संख्या झाली 520. मग 99 ला 99 पाड्यामध्ये 520 ला जवळची संख्या आहे 99 × 5 केलं तर आपल्या लक्षात येईल, कारण 99 पाडा इथे आपल्याला तोंडी करता येणार नाहीये, आपण 100 पाडा जवळपास म्हणू शकतो. 100 × 5 = 500 आहे, म्हणजे 99 × 5 भाग इथे जाणार आहे. मग 99 × 5 जो गुणाकार येईल तो इथे आपण वजा करणार आहोत. 5 × 9 = 45, 5 × 7 = 4 आले, आणि 5 × 9 = 45 आणि पुन्हा ते 7 मिळून झाले 49, म्हणजे 495 ही संख्या झाली. मग पुन्हा बाकी राहिली 25 या ठिकाणी. मग वरून पुन्हा एकदा शून्य घेतला, आपण 25 लाच भागाकार करायला सुरुवात केली होती आणि आता इथे पुन्हा 25 आलेले आहे. पुन्हा आपल्याला लक्षात येईल की भाग कितीचा जाणार आहे, तर शून्य घेतल्यामुळे पुन्हा 2 भाग जाणार आहे, म्हणजेच 198 भाग जाईल 99 × 2 = 198. मग पुन्हा बाकी 52 उरणार आहे, आणि पुन्हा शून्य जर घेतला तर पुन्हा आत्तासारखाच 5 भाग जाणार आहे, म्हणजेच 495 इथे वजा होईल. पुन्हा बाकी आपल्याला सांगता येईल की 25 उरलेली आहे, म्हणजे सारखी 25 बाकी उरणार आहे, आणि प्रत्येक वेळेला असाच भाग जाणार आहे 2 5 2 5 2 5. आता हा भागाकार न संपणारा आहे, म्हणजेच हा रेकरिंग डिव्हिजन आहे, म्हणजेच मी इथे याला डॉट 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 केलेला आहे. डॉट डॉट डॉटचा अर्थ आहे हा भागाकार अखंड असा चालू आहे, म्हणजेच हा नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे. मग आता इथे आपण संख्या लिहिताना अशी लिहू शकतो, 25/99 बरोबर याचं दशांश रूप असं आलेलं आहे 0.2525 डॉट डॉट डॉट, म्हणजेच ही संख्या आपण अशीही मांडू शकतो 0.25 आवर्ती 25 किंवा रेकरिंग 25 असं म्हणू शकतो. 0.252525 डॉट 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 मीन्स 0.25 रेकरिंग 25. याप्रमाणे आपल्याला उत्तर सांगता येईल. 0.25 हा आवर्ती आलेला आहे, रेकरिंग आलेला आहे. तिसरं उदाहरण पाहूया, संख्या दिलेली आहे 23/7. आपल्याला या परिमेय संख्येचं दशांश रूप लिहायचं आहे, म्हणजेच आपल्याला इथे 23 ला 7 ने भागायचं आहे. वी हॅव टू राईट द गिवन रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म, सो वी विल डिवाइड दिस 23/7. सो 23/7, मग 23 ला 7 ने भाग घालूया. पहिला 7 पाड्यात 23 ला जवळची संख्या आहे 7 × 3 = 21, म्हणजेच 3 भाग गेला, खाली राहिले 2. मग बाकी राहिली 2, अंक संपले. वरून घेतला शून्य, पहिला शून्य घेतो तेव्हा आपण दशांशाचं चिन्ह म्हणजे टिंब देतो, मग त्यानुसार इथे टिंब दिला आणि आता संख्या झाली 20. मग भाग जाईल 7 × 2 = 14. मग आता इथे 7 × 2 = 14 भाग गेला, 20 मधून 14 गेले, 6 राहिले, बाकी राहिली 6. मग आता पुन्हा वरून शून्य घेतला, अंक संपलेले आहेत,
मग सातच्या पाड्यात साठला जवळची संख्या आहे साती आठी छप्पन्न, मग छप्पन्न वजा होतील इथे, मग पुन्हा बाकी राहिली चार, वरून घेतला शून्य, मग चाळीसला जवळची संख्या सातच्या पाड्यातली आहे साता पाचा पस्तीस, खाली राहिले पाच, पुन्हा वरून शून्य घेतले झाले पन्नास संख्या, साती साती एकोणपन्नासचा भाग जाईल, खाली राहिले एक, वरून घेतला शून्य, पुन्हा सात एक्के सातचा भाग जाईल, खाली राहिले तीन, आणि पुन्हा शून्य घेतला तर भाग जाईल सात चोक अठ्ठावीस, खाली राहिले दोन। आणि इथे आपण दोनलाच भाग घालायला सुरुवात केलेली होती, कारण तेवीस मधून एकवीस गेले दोन राहिले होते, शून्य घेऊन आपण पुन्हा हा भागाकार सुरू केला होता, म्हणजे इथून इथपर्यंतचा आता पुन्हा पुन्हा सारखा तोच भाग जाणार आहे, म्हणजेच हा भागाकार आवर्ती स्वरूपाचा भागाकार आहे, म्हणजेच रेकरिंग डिव्हिजन आहे। इथे भागाकार आपला पूर्ण झालेला नाही, हा भागाकार न संपणारा भागाकार आहे, त्यालाच आपण आवर्ती भागाकार असं म्हणतो। म्हणजे इथून पुढे पुन्हा पुन्हा याच संख्या जाणार आहे, सात दुने चौदा म्हणजे अठ्ठावीस सत्तावन्न चौदा, पुन्हा इथे येणार आहे अठ्ठावीस सत्तावन्न चौदा, अठ्ठावीस सत्तावन्न चौदा, अशा या संख्या येत राहणार आहेत। म्हणून आपल्याला या परिमेय संख्येचं दशांश रूप असं लिहिता येईल, तेवीसशे सात बरोबर तीन पॉईंट अठ्ठावीस सत्तावन्न चौदा, पुन्हा अठ्ठावीस सत्तावन्न चौदा डॉट डॉट डॉट, म्हणजेच आपण ही संख्या अशी मांडू शकतो तेवीसशे सात बरोबर तीन पॉईंट अठ्ठावीस सत्तावन्न चौदा आवर्ती अठ्ठावीस सत्तावन्न चौदा, कारण हा अंकांचा गट याची पुनरावृत्ती या ठिकाणी होते आहे। सो 23/7 इज इक्वल टू 3.285714 रेकरिंग 285714। सो दिस इज द डेसिमल नॉन टर्मिनेटेड डेसिमल फ्रॅक्शन। आता सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील प्रश्न तिसरा, परिमेय संख्या पी छेद क्यू स्वरूपात लिहा, राईट द रॅशनल नंबर इन पी अपॉन क्यू फॉर्म। नंबर दिलेला आहे 0.6 आवर्ती सहा आहे, आणि सहाच्या डोक्यावरती टिंब दिलेला आहे। मग आता हे गणित सोडवताना आपण पुस्तकामध्ये एक चौकटीमध्ये लक्षात ठेवूया, या सदराखाली आपण याच्यासाठीची एक युक्ती अभ्यासली आहे की ज्या वेळेला टिंबाच्या पुढे किती अंक आवर्ती आहेत त्यानुसार आपण दहाने का शंभरने का हजारने गुणायचं ते ठरवतो। इथे दशांश चिन्हाच्या पुढे फक्त एकच अंक सहा जो आहे तो आवर्ती झालेला आहे, म्हणजे रेकरिंग झालेला आहे। मग इथे एकच अंक रेकरिंग आहे, आवर्ती आहे, म्हणून इथे आपण दहाने गुणणार आहे। जर दशांश चिन्हाच्या पुढे दोन अंक आवर्ती होत असतील तर आपण शंभरने गुणतो, तीन अंक आवर्ती होत असतील टिंबाच्या पुढे तर आपण एक हजारने गुणणार आहोत। तर या युक्तीप्रमाणे आपण हे गणित सोडवणार आहोत। मग समजा दिलेलं गणित आहे 0.6 रेकरिंग आहे, मग समजा दिलेली संख्या आपण x मानली, x बरोबर 0.6 आवर्ती आहे, मग ही संख्या आपण अशी मांडू शकतो 0.666 डॉट डॉट डॉट, म्हणजेच या स्वरूपात आपण या संख्येला मांडलेला आहे। मग आता याला दोन्ही बाजूला मी दहाने गुणलं तर काय होईल पहा, 10x बरोबर इकडे दहाने गुणलं तर एक सहा इकडे येईल, म्हणजे 6.6 रेकरिंग म्हणजेच आवर्ती होईल। या दोघांची वजाबाकी करतोय मी, म्हणजेच 10x मधून हा x गेला, आणि या दोघांची डावीकडची वजाबाकी इकडे केली, उजवीकडची वजाबाकी इथे लिहितो मी, 6.6 आवर्ती मधून 0.6 आवर्ती वजा झाले, म्हणजेच इथे 9x बरोबर ही वजाबाकी तुम्हाला सांगता येईल की 6 रेकरिंग मधून 6 रेकरिंग गेले म्हणजे 0, 6तून 0 गेले म्हणजे 6 फक्त शिल्लक राहील, म्हणजेच ही वजाबाकी मी इथे करून दाखवतो आहे, ही वजाबाकी केली की इथे 6.0 येईल।
पण 6.0 म्हणजेच मी मांडताना फक्त इथे 6 मांडलेले आहेत, म्हणजेच x बरोबर 6/9, 9 इकडे आल्यावर छेदात येतील, म्हणून x बरोबर इथे भाग गेला 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, म्हणजेच 2/3 हे उत्तर आलेलं आहे, म्हणजे पण x म्हणजेच कोण आहे 0.6 आवर्ती, म्हणजेच इथे मी लिहितोय 0.6 आवर्ती बरोबर 2/3, म्हणजे ही दिलेली संख्या होती, हे त्याचं P/Q स्वरूपातलं हे रूप आहे. सो हियर द गिवन नंबर इज 0.6 रेकरिंग 6, सो लेट x इज इक्वल टू 0.6 रेकरिंग, मीन्स वी कॅन राईट दिस नंबर एज 0.666... हियर मल्टीप्लाय बोथ साइड्स बाय 10, सो 10x इज इक्वल टू 6.6 रेकरिंग, सो सबट्रॅक्ट दीज टू स्टेप्स हियर, 10x - x इज इक्वल टू 6.6 रेकरिंग मायनस 0.6 रेकरिंग, सो 10 - x इज 9x इज इक्वल टू द सबट्रॅक्शन इज हियर सो 6, सो 9x इज इक्वल टू 6, सो x इज इक्वल टू टेक दिस 9 टू द राईट हँड साइड, इट विल बी इन द डिनॉमिनेटर, सो 6/9, सो 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, सो x इज इक्वल टू 2/3, सो 0.6 रेकरिंग मीन्स 2/3, सो दिस इज द रॅशनल, दिस नंबर इज रिटन इन P/Q फॉर्म, मीन्स 2/3. आता प्रश्न तिसऱ्यातीलच दुसरं उदाहरण पाहूया, आपल्याला 0.37 आवर्ती 37 आहे, म्हणजे हा दोन्ही संख्या पूर्ण टिंबाच्या पुढच्या आवर्ती आहेत हे दिलेलं आहे, आपल्याला ही परिमेय संख्या P/Q स्वरूपात मांडायची आहे. वी हॅव टू राईट दिस रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. सो हियर देर आर 2 डिजिट्स आफ्टर दिस डेसिमल विच आर रेकरिंग, सो वी विल मल्टीप्लाय दिस नंबर बाय 100. आपल्याला माहिती की टिंबाच्या पुढे जर 2 अंक आवर्ती असतील तर त्याला आपण 100 गुणतो. मग मी हे गणित सोडवतोय, दिलेल्या संख्येला मी x मानतोय, समजा x बरोबर 0.37 रेकरिंग, म्हणजेच ही संख्या आपण अशी मांडू शकतो 37 37... म्हणजे सारखा 37 हा अंक पुन्हा पुन्हा येणार आहे. मग याला मी 100 दोन्ही बाजूला गुणलं, म्हणून 100x इकडे 100 गुणलं, इकडे 100 गुणलं, मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय 100, सो 100x इज इक्वल टू हे 2 अंक 100 गुणल्यामुळे इकडे येतील 37.37 रेकरिंग आहेत असाच राहील. या दोघांची वजाबाकी करतोय, म्हणजेच 100x - x इज इक्वल टू 37.37 रेकरिंग मायनस 0.37 रेकरिंग. डाव्या बाजूची वजाबाकी डावीकडे लिहिली, या दोघांची वजाबाकी उजवीकडे लिहिलेली आहे, म्हणून इथे वजाबाकी झाली 99x बरोबर या दोघांची वजाबाकी आपल्याला इथे मांडता येईल 37.37 आवर्ती मधून 0.37 आवर्ती वजा झाले, मग उजवीकडे 37 आवर्तीला गेले 0 राहिले, इकडे फक्त 37 शिल्लक राहिले, 37.0 आहे पण मी इथे लिहिताना फक्त 37 लिहितोय, म्हणजेच 99x = 37 आलेले आहेत, म्हणून x = 37 हे 99 इकडे आल्यावर डिनॉमिनेटर मध्ये येतील, म्हणजेच संख्या मिळाली आपल्याला x = 37/99 की जे P/Q स्वरूपात आहे. पण x म्हणजेच कोण आहे तर दिलेली संख्या आहे, म्हणजेच आपण लिहू शकतो की 0.37 रेकरिंग 37 इज इक्वल टू 37/99. सो दिस इज द आन्सर, द नंबर इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ P/Q, म्हणजेच P/Q स्वरूपात ही संख्या अशी मांडली जाईल 37/99. तिसरं उदाहरण पाहूया, 3.17 आवर्ती 17 आहे, 17 डोक्यावरती रेष दिलेली आहे, मग ही संख्या आपल्याला P/Q स्वरूपात मांडायची, म्हणजेच वी हॅव टू राईट द रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. सो हियर आफ्टर द डेसिमल पॉईंट देर आर 2 डिजिट आर रिपीटिंग मीन्स रेकरिंग, सो वी विल मल्टीप्लाय बोथ साइड्स बाय 100. इथे टिंबाच्या पुढे 2 अंक आवर्ती आहेत, म्हणून आपण 2 अंक आवर्ती असले की 100 गुणतो, 1 अंक आवर्ती असेल की 10 गुणतो, टिंबाच्या पुढे 3 अंक आवर्ती असतील तर आपण 1000 गुणतो. मग यानुसार आपण इथे सोडवूया, दिलेली संख्या मी x मानतोय, म्हणजेच समजा
एक्स बरोबर 3.17 आवर्ती 17 आहे, म्हणजेच ही संख्या अशी मांडली जाईल 3.17 17 ... मग या दोन्ही बाजूला मी 100 ने गुणलं, 100x इज इक्वल टू, याला 100 ने गुणल्यानंतर हे दोन अंक इकडे येतील, तीन डावीकडे आहेत असाच आहे, हे 100 ने गुणल्यामुळे 17 इकडे आले आणि पुन्हा 17 रेकरिंग आवर्ती आहे तसेच राहतील. मग या दोघांची वजाबाकी करायची आहे, 100x मधून हा x वजा झाला, तशीच इकडची वजाबाकी करूया, 317.17 आवर्ती आहे, त्यातून हे 3.17 आवर्ती वजा झाले. मग यांची वजाबाकी मी इथे करतोय, 317.17 आवर्ती मधून 3.17 आवर्ती वजा झाले, टिंबाच्या पुढे 17 आवर्तीला 17 आवर्ती म्हणजे ते शून्यच झाले, 317 मधून 3 गेले, 314 राहिले, म्हणजेच इथे उत्तर आलं 99x बरोबर 314.0 आहे, पण पॉईंटच्या पुढे 0 आल्यानंतर लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणून मी इथे फक्त 314 लिहिलेला आहे, म्हणजेच एक्स बरोबर 314/99 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, जे P/Q स्वरूपात आहे, पण एक्स म्हणजेच आपला दिलेला नंबर आहे, म्हणजेच 3.17 आवर्ती हा नंबर आपल्याला असा मांडता येईल 314/99. सो वी कॅन राईट दिस नंबर 3.17 रेकरिंग 17 इज इक्वल टू 314/99. सो दिस नंबर इज इन द फॉर्म ऑफ P/Q.